नमस्कार, मी प्रियंका। दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते। जाणून घेऊया आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी। गणेश चतुर्थी अवघ्या 5 दिवसावर येऊन ठेपली आहे, त्यातच मोदक आणि गणरायाचे अनोखे नाते आहे। मलई, काजू, मावा, चॉकलेट्स आणि दुधाच्या स्वादाचे रेडीमेड मोदक आपल्याला खायला आवडतात। या मोदकाचे रूप एक असले तरी याची चव मात्र वेगवेगळी असते। बाप्पांचा आवडता खाद्यपदार्थ असलेले मोदक अनेक स्वादात रंगात आपल्याला बघायला मिळतात। चतुर्थी जवळ आल्यामुळे शहरातील दुकानातून ग्राहकांना हे वेगवेगळ्या चवीचे मोदक मिळावे यासाठी विशेष मेहनत घेतली जाते। गोव्याबाहेरून येणारे मोदक छान पॅकेट्समधून गोवेकरांसाठी मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गोव्यात INS हंसा येथील भारतीय नौदल एव्हिएशनला राष्ट्रपती ध्वज सुपूर्द केला। यावेळी नौदलाने राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर दिले। 3 दिवसाच्या गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी नौदल प्रमुख ॲडमिरल कमरबीर सिंग यांच्या उपस्थितीत नौदल एव्हिएशनला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला। राष्ट्रपती ध्वज राष्ट्राच्या अतुलनीय सेवेसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे। पेडणे मतदारसंघातून भाजपने स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी या मागणीसाठी आज पेडणे भाजप अध्यक्ष आणि ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक दाजी कासकर यांनी पेडणे जुन्या बसस्थानकावर बसून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सुमारे 50 कार्यकर्ते उपस्थित होते। गोव्यात कर्फ्यू लागू असूनही कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होते। केरळमध्ये कोविडचा धोका वाढल्याने कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीने केरळमधून येणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची शिफारस गोवा सरकारकडे केली आहे। त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या पुढे कोरोना संकटाचे सावट कायम आहे। सरकारने 9 मे 2021 रोजी राज्यस्तरीय संचारबंदी लागू केली होती, जी गोव्यात अजूनही कायम आहे। सरकारने काल पुन्हा आठवडाभर राज्यव्यापी संचारबंदीत वाढ केली असून हा कर्फ्यू येत्या 13 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलाय। राज्यातील काही ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला। आजपासून राज्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली। त्यामुळे आजपासून सलग 3 दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। त्याचबरोबर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन बुधवारपर्यंत राज्यातील मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचे आणि आपत्ती निवारण दलाला सजगतेचे आदेश देण्यात आले। गोवा राज्यातील 97 शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असून ती धोकादायक असल्याचे दोनापावला येथे झालेल्या कार्यशाळेत सांगण्यात आले। बिग टोबॅको टिनी टार्गेट या सर्व्हेमध्ये ही गोष्ट उघड झाली आहे। हा सर्व्हे व्हॉईस या संस्थेने केला असून दिल्ली येथील व्हॉईस या तंबाखू नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने मणिपाल इस्पितळात आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत या सर्व्हेचे अनावरण झाले। तर या होत्या आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक पेजला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।